कमर गर्दन एवं घुटनों के दर्द से परेशान हो तो लीजिए अथर्व हर्बल्स का वॉक इजी, अमेजोन और फ्लिपकार्ट पर भी उपलब्ध। संपर्क क्रमांक 9373308360। भाजपा सरकारच्या राज्यात स्त्रियांना सुरक्षितता नसल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील यांनी केली आहे। दादरमध्ये सुप्रिया सुळे यांना टॅक्सी चालकाने केलेली अरेरावी हा गंभीर विषय असून राष्ट्रीय पातळीवरील खासदारांशी अशी वागणूक तर सामान्य महिलेला किती त्रास असेल असाही सवाल त्यांनी केलाय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांना दादर स्टेशनवर टॅक्सी चालकाने अपमानास्पद वागणूक दिल्याने या टॅक्सी चालकावर कठोर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे करण्यात आली असून या घटनेच्या निषेधार्थ जिल्हा कार्यालयासमोर महिला पदाधिकाऱ्यांनी मौन हवन करीत महिला खासदार सुरक्षित नसल्याने सरकारचा निषेध केला आहे। गेल्या 5 वर्षापासून महिला सुरक्षित नाहीत, महिलांवर वारंवार अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे। मुख्यमंत्र्यांच्या शहरात कायदा सुव्यवस्थेची स्थिती गंभीर आहे, त्यामुळे या घटनांचा महिला पदाधिकाऱ्यांनी निषेध केला आहे। देशात एक महिला खासदार जर सुरक्षित नाही तर सर्वसामान्य महिलांचे काय असा सवाल यावेळी राष्ट्रवादीतर्फे करण्यात आला आहे। यावेळी महिला जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील, कार्याध्यक्ष मिनल पाटील, कमल पाटील, अर्चना कदम, वैशाली पाटील, कलाबाई आहिरे, सिंधुबाई सुरवाडे, वत्सलाबाई पाविसकर, मीनाबाई आहिरे, विमलाबाई नन्नवरे, सुनीता नन्नवरे, उज्ज्वला सोनवणे, शोभा उमाळे आदींची यावेळी उपस्थिती होती। या संदर्भात जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील यांनी ईबीएम न्यूजला अधिक माहिती दिली आहे। काल सुप्रियाताईंच्या दादर स्टेशनला जो काही प्रकार झाला, सुप्रियाताईंची जे गैरवर्तन झालं, त्या टॅक्सी ड्रायव्हरच्या निषेधार्थ आज आम्ही सरकारच्या नाकर्तेबद्दल पडत होतो। आम्ही आज त्यांचं श्राद्ध घातलं। एखादी महिला खासदार असतानासुद्धा तिच्याशी जर असं गैरवर्तन होत असेल तर सामान्य महिला सुरक्षित आहे का हा प्रश्न आम्हाला गृहमंत्र्यांना आणि अर्थात मुख्यमंत्र्यांना विचारायचा आहे, कारण गृहखातं हे ते सांभाळतात आहे आणि गेल्या 5 वर्षात त्यांची कामगिरी बघितली असता महिलांवरच्या अत्याचाराचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलं आणि आम्हाला हे वारंवार जाणवते की महिला सुरक्षित नाही आहे, कायदा आणि सुरक्षेची परिस्थिती नाही आहे। तर महिलांच्या जर बाबतीत असा जर होणार असेल तर आम्ही सामान्य महिलांनी आज जळगाव आम्ही श्राद्ध घातलं आणि त्याचा निषेध केला आणि त्यांना त्यांचं श्राद्ध घालून आम्ही त्यांच्या नावाने आज आमच्या अनेक महिला रडल्या की आम्ही असं जर सरकार असेल तर आम्ही महिलांनी जायचं कुठे। व्हिडिओ जर्नलिस्ट जुगल पाटील, ईबीएम न्यूज, जळगाव। हॅलो गाईज, प्लीज लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल।